नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण जाणून घेणार आहोत दिल्लीतल्या निवडणूक आयोगामध्ये सध्या सुरू असलेल्या सुनावणी संदर्भातली बित्तम बातमी, शिवसेना नेमकी कोणाची, याचा फैसला कधी होणार याची उत्सुकता आहे, आपण जाणून घेणार आहोत। पण सुरुवातीला हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ। शिंदेंच्या पक्षाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, धनुष्यबाणावरच्या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या पक्षाचा युक्तिवाद, संख्याबळाचा दावाही काढला खोडून। बीडच्या राजकारणात बाहेरच्यांनी हस्तक्षेप करू नका, महाभारतातील कर्ण अर्जुनाचा उल्लेख करत पंकजा मुंडेंची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। शिक्षक पदवीधर निवडणुकांसाठी शिंदे फडणवीसांचा आमदार खासदारांना कानमंत्र, सगळ्यांनी एकजुटीनं काम करण्याचा सल्ला। आमच्या श्वासात आणि रक्तात काँग्रेस, नाशिक पदवीधरचे उमेदवार सत्यजित तांबेंचं वक्तव्य, नियमांची पायमल्ली करून कारवाई केल्याचं विधान। ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्लांच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेले बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचं समोर, बॅनरवरील फोटोमुळे मुल्ला शिंदे पक्षात जाण्याची रंगलेली चर्चा। एमपीएससीकडून 8169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध, क्लार्कच्या सर्वाधिक 7000 जागा, एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठी पदभरती। मुंबई म्हाडाची मार्चमध्ये लॉटरी निघण्याची शक्यता, गोरेगावात 2600 पेक्षा अधिक घरांचा समावेश।